की दुनिया तारी। शेठ जी, दुकान बंद करायचं? ठीक आहे, वाढवून घ्या। आज धंदा खास झाला नाही, मंदीचा मार नटू काका। हा शेठ जी, मला तुमची फार काळजी वाटते। का भाऊ, मला काय झालंय? शेठ जी, मला या गोष्टीची चिंता होते की दुकान मेंटेन ठेवण्यासाठी किती खर्च होतो। हा, पूर्ण दिवस एसी सुरू ठेवावा लागतो, किती बिल येत। हा, दुकानचं इलेक्ट्रिसिटी बिल, मेंटेनन्स बिल आणि गोडाऊन मध्ये सुद्धा किती माल पडलेला आहे, या सगळ्याचा किती खर्च होतो। आणि जर पूर्ण दिवस धंदा नाही झाला तर हा सगळा खर्च चालवणं किती अवघड होऊन जात। हा ठीक आहे भाऊ, एका दिवशी धंदा नाही झाला तर नाही झाला, या दुःखी का व्हायचंय भाऊ? सगळे दिवस एक सारखे नसतात ना बाबा, रोज रोज दिवाळी थोडीच येते। बघा, आय थिंक शेठजी इज राईट। याच्यामध्ये राईट काय नटू काका? अरे बागा, एवढ्या लवकर तू विसरलास बापूजीनी काय सांगितलं होतं? प्रत्येक वेळी आनंदी राहायचं। आता बघ, धंदा चांगला झाला तर आपण आनंदी होतो की नाही? आता एका दिवशी धंदा चांगला नाही झाला तर ठीक आहे, चिंता नाही करायची, आनंदी राहायचं। बरोबर आहे शेठजी, भले कोणतीही परिस्थिती असू दे, आपल्याला कधी निराश नाही व्हायचं आहे। आणि सकारात्मक विचार असतील ना तर सगळं चांगलंच होत। नटू काका, शेठजीच्या सकारात्मक विचाराने तर जादू दाखवली कस्टमर। या भाऊ, या वहिनी, बोला काय दाखव? टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन। एक मोबाईल पाहिजे 9-10 हजाराच्या रेंज मध्ये। हो हो, 9-10 हजाराच्या रेंज मध्ये एकापेक्षा एक मस्त पीस आहे, एक मिनिट दाखवतो। हे बघा, खूप छान मोबाईल आहे, एकापेक्षा एक मोबाईल बघा। कितीचा आहे? तुम्ही भावाची चिंता करू नका, तुम्हाला बेस्ट रेट मिळेल। पूर्ण मार्केट मध्ये तुम्हाला असा रेट कुठेच मिळणार नाही। तुम्ही फक्त मॉडेल पसंत करा। कसा आहे? दुसरा बघा ना, हा वाला। हा काही खास नाही, दुसरा बघा। खास वाटत नाही, आपण दुसरीकडे जाऊया। वहिनी, तुम्ही हे मॉडेल तर पाहिलंच नाही, बेस्ट पीस आहे, तुम्हाला आवडेल बघा। हा चांगला आहे। आमच्या दुकानात सगळ्यात जास्त हाच पीस विकला जातो। कितीचा आहे? हे बघा, तुमच्याशी खोटं बोलणार नाही। हा, 9,600 आहे, पण आता तुम्ही दुकान बंद करायच्या वेळी आला तर 9,400। पण हा तर ऑनलाईन 9,200 लाच आहे। बरोबर आहे वहिनी, ऑनलाईन वर स्वस्त मिळतही असेल, पण सर्व्हिस आमच्या सारखी कधीच मिळणार नाही। पण भाऊ, गॅरंटी वॉरंटी ऑनलाईन वाले सुद्धा देतात, आम्ही जास्त पैसे का द्यायचे? अहो, आम्ही तर वॉरंटी गॅरंटी संपल्यानंतर सुद्धा सर्व्हिस देतो। हा, अशी सर्व्हिस ऑनलाइन मध्ये नाही मिळणार तुम्हाला। तरी आम्ही ऑनलाइन पेक्षा जास्त पैसे का द्यायचे? अच्छा वहिनी, तुम्ही पण काय लक्षात ठेवाल याचे, तुम्ही एक काम करा, 9,150 द्या, ऑनलाइन पेक्षा पण कमी, बस खुश। थँक्यू नटू काका, त्यातला एक फ्रेश पीस पॅक करून द्या आणि बिल बनवून द्या। शेठजी, सॉरी टू से, पण तुम्ही मोबाईल भाव टू भाव देऊन टाकला। नटू काका, नुकसान तर केलं नाही ना, जर मी अडून बसलो असतो तर हे लोक निघून गेले असते, खरेदीच केली नसती। असा कंजूस ग्राहक कधी कधी येतो तर सोडून द्यायचं। काय, मार्केट मध्ये पैसा फिरत राहायला पाहिजे, असे ग्राहक अजून 2 ग्राहकांना पाठवतात, मग त्यावर कमवून घ्यायचं। हा ते तर आहे शेठजी, पैसे तरी आले। पण शेठजी, या ऑनलाईन वाल्यांमुळे खूप कॉम्पिटिशन वाढलेले आहे, नाही का? शेठजी, या ऑनलाईन वाल्यांमुळे छोट्या व्यापाऱ्यांचा धंदा संपला। आता छोट्या व्यापाऱ्यांनी धंदा करायचा तरी कसा? अरे नटू काका, वेळेचा प्रश्न आहे, वेळ नेहमी बदलत असते, त्यामुळे आपण सुद्धा वेळेनुसार बदलायला हवं। जो माणूस वेळेनुसार बदलतो ना तोच टिकतो, मग तो धंदा असो की आयुष्य। त्यामुळे कंप्लेंट करायची नाही, संकटाचा सामना करून पुढे जायचं।
तर आता विचार करा, धंद्याला पुढे नेण्यासाठी एखादी स्कीम शोधा. शेटजी, आम्ही तर आधीच स्कीमचा विचार करून ठेवलाय. अच्छा, काय? बघा. हो नट्टू काका. हे बघा शेटजी, हे काय? होळीची पिचकारी. ही 50 वाली आहे, ही 100 वाली आहे आणि ही 150 वाली आहे. तुम्ही यातली एखादी पिचकारी पसंत करून घ्या, आपण ती मागवून घेऊया आणि उद्या कस्टमरला इलेक्ट्रॉनिकच्या खरेदीवर एक पिचकारी फ्री देऊन टाकूया. होळीची पिचकारी? माणसांची सवयच आहे, फ्री मध्ये जे काही मिळेल ते खूप मोठ्या आनंदाने घेतात. हा, हे पण बरोबर आहे. काम कर, 5-1 हजाराची मागवून घ्या, 50 एक पीस मागवून घ्या. हो, आणि लवकर मागवून घ्या भाऊ, होळीच्या नंतर नको मागव. आता ऑर्डर करून टाकूया आणि उद्या सकाळ होताच दुकानच्या आत मध्ये आणि दुकानाच्या बाहेर सुद्धा फ्री स्कीमचा पोस्टर पण लावून टाकूया. चला मग आता दुकान वाढवून घ्या, मी पण आता निघतो, उद्या भेटूया मग. हा, ठीक आहे. हो, गुड नाईट शेटजी. अभिनंदन बागा, स्कीम पास. येस, पास. तसं अब्दुल, तुला या मंदीचा काही फरक वगैरे पडत नसेल? नाही, जगाला पडत असेल, पण तुमच्यासारखे फिक्स ग्राहक आहेत माझ्याकडे, त्यामुळे माझी तर गाडी चालूच राहते. काय वाटतं मित्रांनो, आजकाल सगळीकडे मंदीचं वातावरण का पसरलेलं आहे? माहित नाही भाऊ. अरे खरंच माहित नाही भाऊ, रोज मंदीचं एक नवीन कारण पुढे येत. माहित नाही मार्केट मध्ये कधी तेजी येणार, मार्केट कधी सुधारणार, परिस्थिती कधी बदलणार, व्यापार ठीक होणार की नाही, काही समजत नाही भाऊ. कधी कधी मला हे कळत नाही की खरंच मंदी आहे का. 1-2 दिवस बाहेर फिरायला जातो तर हॉटेल फुल, कधी जेवायला रेस्टॉरंट मध्ये गेलो तर रेस्टॉरंट फुल. अय्यर भाऊ, तुम्ही व्यापारी नाही ना, त्यामुळे तुम्हाला कळणार नाही. तुम्ही माझ्यासारखे व्यापारी असतात ना, तर तुम्हाला कळलं असतं की केटला विषय शोध हायचे. काय काय म्हणाला? अरे भाऊ, जेठालालच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की मंदीचा फटका व्यापाराला लवकर कळतो. हो ना जेठालाल? जेठालाल, आता इतकीच तुला मंदी वाढत असेल तर एक काम कर, तू तुझा फ्लॅट तुझा दुकान विकून बचावला का शिफ्ट होऊन जात नाहीस? काय आहे, गावाकडे खर्च कमी होतो. नाही, बरोबर बोलताय तुम्ही, बरोबर. तर एक काम करा, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत बचावलंय. मी बचावला का येईन? ते शेतीवाडी करायला बैलाची गरज पडेल ना भाऊ. जेठालाल, तू तुझा लिमिट क्रॉस करतोय. आणि लिमिट क्रॉस करायची सुरुवात कोणी केली? तुम्ही कोण आहात मला बचाव पाठवणारे? बघा ओ जेठा प्रा, यारा शांत हो ना. अरे यार, काय बोलतोय ते बचाव जा म्हणून. अरे तू बचावला जा किंवा नको जाऊस, ओ माझ्यावर पंजाबला जाण्याची वेळ येणार आहे. तुला काय झालं आता? ओ आजकाल ऑटोमोबाईल इंडस्ट्री मध्ये किती मंदी आहे. ओ लोक तर सर्व्हिसिंग करायला सुद्धा येत नाहीयेत. ते लोक येतात म्हणतात, ओ बाजी फक्त ऑइल चेंज करून द्या, सर्व्हिसिंग करायची काही गरज नाही. बोला. प्रत्येक ठिकाणी हेच आहे भाऊ, बचत. पण भिडेचं खूप चांगलं आहे ना, दर वर्षी त्याला नवीन स्टुडंट भेटतच असतात. नाही पण भिडे शिकवतो पण चांगलं ना. थँक्यू थँक्यू आदी भाऊ, स्टुडंट्स तर येतात दरवर्षी, पण खरं सांगायचं तर लोणचं पापडाच्या बिझनेस मध्ये मंदी तर आहे. अरे भाऊ भिडे, याचं कारण हे आहे की आजकाल लोक हेल्थ कॉन्शियस झाले. ओ हेल्थ वरून आठवलं, हाती भाऊ तुम्ही केव्हाचे असेच बसला आहात. वय तुम्हाला मंदीचा फरक पडतो की नाही? तुम्हाला कसा फरक पडणार. अरे फायदा झाला की लोक फिरायला जातात. ओ क्लायमेट वगैरे चेंज झालं ना की मग आजारी पडतात, आणि मंदी मध्ये तर टेन्शन मुळे सुद्धा आजारी पडतात. इन शॉर्ट, तेजी आणि मंदीचा तुमच्यावर फरक पडत नाही. अरे सोडी, या तेजी आणि मंदीचं माझ्याशी काही देणं घेणं नाही. मला तर वाटतं की माझ्या धंद्यात मंदी यावी. अरे लोकांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, स्वस्थ राहावं, मस्त राहावं. वा 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 वा, ह्याला म्हणतात डॉक्टर. डॉक्टर असावा तर हाती भाऊन सारखा. मित्रांनो, मंदीचं खरं टेन्शन तर इकडे मला आहे. आता तुला कसलं टेन्शन आहे भाऊ? जगात दिवसभर काय ना काय गोंधळ होतच असतो. सकाळ संध्याकाळ तुम्हाला ब्रेकिंग न्यूज तर मिळतच राहते ना. अरे माझ्या जीवनामध्ये तर लग्नाची मंदी आहे ना. अरे भाऊ, ही मंदी तर फारच लांबलाच काय मग. अरे भाऊ, चेष्टेचा विषय वेगळा आहे, पण मंदीने सगळ्यांचीच अवस्था वाईट करून ठेवली आहे. अरे कॉर्पोरेट मध्ये सुद्धा इतकी अडचण व्हायला लागली की लोकांचे जॉब चालले. आमच्या ऑफिस मध्ये सुद्धा वरून ऑर्डर आली, लोक कमी करा. सगळ्यांच्या डोक्यावर तलवार लटकते, कधी जॉब जाईल. मेहता साहेब, मला एक गोष्ट कळत नाहीये की एकीकडे महागाई सुद्धा वाढते आणि मंदी सुद्धा आहे. अरे बोलतोय तू बरोबर अब्दुल, पण सगळं बदललंय.
आता बघ ना, नवे नवे चॅलेंजेस येत आहेत. सगळं इंटरनेटच्या द्वारे होत आहे, काम डिजिटल होत आहे, आता गोष्टी ऑनलाईन होत आहेत. अगदी बरोबर बोललात मेहता साहेब. ऑनलाईन मार्केटिंग इतकं वाढलंय की सगळ्यांना घरी बसूनच गोष्टी मागवायच्या. पुस्तक म्हणा, कपडे म्हणा, एवढंच कशाला, किराणा, दूध, भाज्या सगळं घर बसल्याच पाहिजे. हो ना, मग दुकानदारांचा धंदा होईल तरी कसा? अय्यर भाऊ, काही असं शोधून काढा ना की मंदी तेजीमध्ये बदलून जाईल. अब्दुल, असा काय शोध पॉसिबलच नाहीये. बघा, म्हणजे तुमचा सायनिस्ट असून काय उपयोग आहे? तुमचं शिक्षण तर वाया गेलं ना. जेठालाल, माझ्या सायंटिस्टच्या अभ्यासात हे सगळं येत नाही. हे सगळं जे लोक इकॉनॉमिक शिकतात त्यांच्या अभ्यासात हे सगळं येत. पण कोण लोकांचं काय काम? अर्थशास्त्र जेठालाल, अर्थशास्त्र. पण भाऊ अब्दुल, असा आविष्कार करून मंदी दूर होणार नाही भाऊ. ते म्हणतात ना, दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर दिवस येतो. तर भाऊ, तेजी नंतर मंदी, तर मंदी नंतर तेजी सुद्धा येणार एक दिवस. राईट, अगदी लाख मुलाची गोष्ट बोललात मेहता साहेब. आता तेजी यायलाच हवी, पण जोपर्यंत तेजी येत नाही तोपर्यंत मंदी मंदी करण्यात काही अर्थ नाही. मी तर कच्ची माडू आहे, त्यामुळे मी एक मस्त आयडिया काढली आहे. आता बघा, होळी येते तर त्यात मंदीचा धंद्याला फटका बसू नये यासाठी एक मस्त स्कीम शोधली आहे. काही खरेदी केल्यावर पिचकारी फ्री. वा वा, जेठाप्रा काय आयडिया सुचवली आहे. ओय, मी सुद्धा माझ्या गॅरेज मध्ये स्कीम लावतो. ओय, प्रत्येक सर्व्हिसिंगच्या वर पिचकारी आणि सोबत 100 ग्राम गुलाल फ्री. भाऊ, काम करेल ही आयडिया नक्की. जेठालाल, फार चांगली आयडिया आहे तुझी. भाऊ, प्रत्येक व्यक्तीला गिफ्टचं, फ्री वस्तूंचं फार आकर्षण असतं. असंच असायला हवं. मग कॉम्पिटिशन असो वा मंदी असो, माणसाने जर डोकं वापरलं, डोकं शांत ठेवलं, तर प्रत्येक गोष्टीवर मार्ग निघतो. अगदी खरंय. मित्रांनो, आपल्या मंदीवाल्याच्या गोष्टीमध्ये खूपच बढोती झालेली आहे. आता आपण ह्या गोष्टी लवकरात लवकर बंद करूया. बरोबर बरोबर. इन शॉर्ट, आजच्या चर्चेचा हाच निष्कर्ष निघतो की मंदीला घाबरायचं नाहीये आणि जोरात पुढे जायचंय आणि आनंदी राहाय. योग्य तात्पर्य काढला शिक्षकाने. चला भाऊ, चला आता. चला अब्दुल, चला अब्दुल. गुड नाईट. हे घे बेटा, हे पिऊन घे. हे काय आजोबा? हा देशी काढा आहे, मी माझ्या हाताने बनवलाय. चल पिऊन घे. नाही नाही आजोबा, मी ठीक आहे, मला काहीच नाही झालंय. अच्छा, तर ठीक आहे, काही होऊ नये म्हणून पी. अरे हा शरीरासाठी फार चांगला असतो, त्यामुळे सर्दी आणि खोकला नाही होत. पी, पिऊन घे, पिऊन घे. पण आजोबा, याला बघूनच भीती वाटते. हा तर काही हरकत नाही, डोळे बंद करून पिऊन घे. चल चल चल. पण आजोबा खूप कडू असेल ना. अरे बेटा, नाक बंद करून पिऊन टाक, कळणार पण नाही तुला. काय बापूजी, चल 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 पिऊन घे. चल 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 चल, नाक बंद कर, नाक बंद कर. चल चल पिऊन घे. शाबाश 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 शाबाश. खूप कडू आहे. शाबाश, बघितलं बापूजी, प्यायला लावला ना. अरे जेठ्या, यायला उशीर का झाला? बापूजी सोडा, पिता पिता ते मंदीचा विषय निघाला तर विषय बराच वेळ चालला, त्यामुळे थोडा लेट झाला. जेठ्या, पुन्हा मंदीचा विषय? पप्पा, तुम्ही मंदीला घाबरू नका. टप्पूकडे ना एक मस्त आयडिया आहे. हा तर बेटा, तुझी आयडिया ना ती अभ्यासात वापर. आणि बापूजी, मला आता मंदीचं मुळीच टेन्शन नाहीये. तुम्ही मला सांगितलं ना की प्रत्येक क्षणी आनंदी राहायचं, तर आता मी आनंदीच राहतो आणि सगळ्यांना आज तुमची ती गोष्ट सांगतो. शाबास शाबास. चल जेठ्या, आता या आनंदात तू सुद्धा हा काढा पिऊन. काय? अरे हा देशी काढा आहे, मी माझ्या हाताने बनवलाय, तू सुद्धा पिऊन घे. पण बापूजी, मला सर्दी खोकला काहीच झाला नाहीये. पप्पा, मला सुद्धा काहीच नव्हतं झालं, पण मी सुद्धा प्यायलो. तू गप्पा बसते बाबा, तू चुप रा. अरे जेठ्या, तू किती गोड खात असतोस, पण पोटात काही कडू सुद्धा जाऊ दे की. चल चल चल, पिऊन. हो पप्पा, नाक बंद करून पिऊन टाका. अरे गप्पा बसना आगाऊ, तू चुप रा. चल 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 चल. अरे गप्पा राहा ना भाऊ तू. मी नंतर पिन ना बापूजी. आता मुहूर्त चांगला नाहीये. नाही, सोडा पिऊन आलोय ना बापूजी, सोड्याच्या वर काढा. नाही, काही हरकत नाही जेठ्या, असा काही नियम नाहीये की सोड्यानंतर काढा पिऊ शकत नाही. चल पिऊन घे. चल 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 चल, प्या प्या चल. कमॉन पापा, कमॉन कमॉन कमॉन. अरे तू गप्प बसते बाबा, आवाज करू नको, मला डिस्टर्ब होत ना. एकदम ते लक्ष देऊन प्यावं लागतं भाऊ, समजत नाही काय. Thank you.
मी हेल्प करू का पप्पा नाक बंद करायला? पिऊन घे. शाबाश शाबाश. बस थोडाच आहे, थोडाच आहे. बस बस कमाल पप्पा कमाल. झालं झालं झालं. बस ए जेठ्या, बस बस चल आता नाटक बंद कर. इतकाही काही करू नाहीये. तुम्ही पिऊन बघा बापूजी, मग कळेल तुम्हाला. मी पिऊन घेतलाय भाऊ. केव्हा? मी तर पाहिलं नाही. टपू तू पाहिलं का रे? नाही बघितलं बापूजी. मी पण नाही पाहिलं, टपूने पण नाही पाहिलं. आमच्या समोर प्यालात ना तर कळेल. हा नाही पाहिलं तर त्याला मी काय करू जेठ्या? मी जेव्हा काढा पेलो तेव्हा तुम्ही दोघे घरी नव्हता. हा काढा सगळ्यात आधी मी प्यायलोय, मग टप्पू प्यायला, मग तू प्यायला. समजलं? हा तर ठीक आहे, अजून थोडं पिऊन घे ना. मी आणि टप्पू तुम्हाला कंपनी देतो, थोडं थोडं आम्ही सुद्धा पितो. प्या प्या. अरे हे औषध आहे जेठ्या, चहा थोडाच आहे कि पुन्हा पुन्हा पिऊ शकतो. चला भाऊ चला, सगळे झोपूया. चला चला, शुभरात्री. चल टप्पू चल. अरे माल व्यवस्थित पोहोचवून दे. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळ झाली? एक मिनिट. अरे भाऊ आता सकाळ कुठे झाली आहे? आता तर फक्त 7:30 वाजले. अहो काय चेष्टा करताय तुम्ही? कोण बोलतंय? अहो मी पीपी पीयूष पिचकारी. रॉंग नंबर भाऊ. हा जेठालाल गडांचा नंबर नाहीये. त्यांचाच नंबर आहे. तुम्ही कोण बोलताय? अहो सांगितलं ना पीपी पीयूष पिचकारी. तुमच्या दुकानातून मला पिचकारीची ऑर्डर मिळाली. हा तर त्याचं काय आहे भाऊ? आज 10 तुम्हाला डिलिव्हरी मिळून जाईल. अरे हे सांगण्यासाठी तुम्ही सकाळी सकाळी फोन केला. चला ठीक आहे भाऊ, थँक्यू. एक मिनिट जेठा भाऊ, मी फक्त हे सांगायला फोन नाही केलेला. खरं तर मी हे विचारण्यासाठी फोन केला की ते पिचकारीचं पेमेंट आजच्या आज मिळून जाईल ना. अरे यार हा कसा व्यापारी आहे, 5,000 सकाळी सकाळी माझी झोप मोडली. काय झालं जेठा भाऊ, तुम्ही उत्तर नाही दिलं. अरे भाऊ यासाठी तुम्ही नट्टू काका किंवा बागाला फोन करा. छोटे मोठे पेमेंट तेच बघतात. ठीक आहे. छोटं पेमेंट? अहो 5 लाखाला तुम्ही छोटं पेमेंट म्हणता? 5 लाख? अरे भाऊ मी काही सोन्या चांदीच्या पिचकारीची ऑर्डर नाही दिली आहे, प्लास्टिकच्या पिचकारीची ऑर्डर दिली आहे. जेठा भाऊ मी प्लास्टिकच्या पिचकारी बद्दलच बोलतोय. हा तर 5 लाख? 5,000 पिचकाऱ्यांची 100 रुपयाच्या हिशोबाने 5 लाखच होतात. 5,000 पिचकारी नाही भाऊ, फक्त 50 पिचकाऱ्यांची ऑर्डर दिली आहे. माझं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे, पिचकाऱ्यांचं दुकान नाही आहे भाऊ. अहो नाही नाही जेठा भाऊ, मला तर 5,000 पिचकाऱ्यांचीच ऑर्डर मिळाली. तुमच्या इथून नट्टू काकांनी आमच्या रघुला 5,000 पिचकाऱ्यांची ऑर्डर दिली आहे. भाऊ मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज झालाय भाऊ. अहो कसला गैरसमज? तुम्हाला माल लवकर पाहिजे होता म्हणून मी दुसरी ऑर्डर कॅन्सल करून तुम्हाला माल पाठवला आणि तुमचा माल टेम्पो मध्ये रवाना पण झाला. अहो भाऊ नाही नाही, त्या टेम्पोला जिथे आहे तिथेच थांबवा भाऊ. मी एक काम करतो, नट्टू काकांशी बोलून तुम्हाला परत फोन करतो. ठीक आहे. अरे यारे काय भानगड आहे. अरे या दोघांचे फोन स्विच ऑफ येत आहेत. हे काका पुतण्या माझ्या आयुष्यात गोंधळ घालून स्वतः आरामात फोन बंद करून झोपलेत. काय करू, आता त्यांच्या घरीच जातो. मित्रांनो, तुम्हाला कोणाला 500 रुपये द्यायचे असतील आणि तुमच्या अकाउंटमधून 50,000 रुपये निघाले तर तुम्हाला काय वाटेल? कसं वाटेल तुम्हाला? काय अवस्था होईल तुमची? अगदी तशीच अवस्था जेठालालची झाली आहे. अहो 50 पिचकाऱ्यांच्या जागी 5,000 पिचकाऱ्या आणि नट्टू काका आणि बागाने आपला फोन सुद्धा बंद केलाय. आता काय करणार जेठालाल? तसं बऱ्याचदा मला असं वाटतं की विधाताने घोडेस्वारी करताना जेठालालचं नशीब लिहिलंय. नेहमीच कसं तरी उधळत असतं, काही ना काही नवीन गोंधळ सुरू होतच असतो जेठालालच्या आयुष्यात. आता काय होणार भाऊ? आता जेठालालने पिचकाऱ्यांचा बिझनेस सुरू करायला नको, त्याच विकायला नको. आता हे तर अनरिचेबल. नट्टू काका आणि बागाला भेटल्यानंतरच कळेल की ह्या 50 जागी 5,000 पिचकाऱ्या कशा झाल्या.
होळीचा सण आहे, आनंदाचे रंग आहेत, सगळे आनंद साजरा करायला तयार आहेत. पण जेठालाल काय करणार, त्याच्या आयुष्यात गोंधळाचे रंग नेहमीच येत असतात. पिचकारी तर रंग फेकत असते, पण इथे आहेत गोंधळाचे रंग आणि तुमच्या घरात हास्याचे रंगात. बस बघत राहा गोकुळधामची दुनियादारी, बघत राहा, हसत राहा.